चांदीपनी पब्लिक स्कूलमध्ये आयोजित विभागीय विज्ञान प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी भावी बाल वैज्ञानिकांनी आपल्या कल्पक बुद्धीने टाकाऊ वस्तूपासून विविध प्रोजेक्ट सादर केले. चांदीपनी पब्लिक स्कूलच्या वतीने शनिवारी या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण अधिकारी आळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागार्जुना पब्लिक स्कूलचे संचालक केशव गड्डम, चांदीपनी पब्लिक स्कूलचे संचालक सुनील राठोड यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. नांदेडसह इतर 5 जिल्ह्यातील 65 शाळांनी यात सहभाग घेतला. 1500 अधिक शालेय विद्यार्थ्यांकडून विविध विषयांवर प्रोजेक्ट सादरीकरण करण्यात आले. या बालवैज्ञानिकांनी एकापेक्षा एक प्रोजेक्ट तयार केले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला वाव मिळावे या उद्देशाने विभागीय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेचे संस्थापक सुनील राठोड यांनी सांगितले. यंदा या विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे हे 9वे वर्ष आहे. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती. माझं नाव अनुदिती अविनाश तामसेकर आहे आणि मी चांदीपनी पब्लिक स्कूल या शाळेची विद्यार्थी आहे आणि आम्ही एक मॉडेल बनवलं आहे ज्याचं नाव आहे अंडरग्राउंड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम. काय फायदा आहे ह्याच्याने? जे आपले गार्बेज हिल बनतात मग त्याच्याने आपल्याला खूप सारी अडचण होते. अजून आम्ही एक आयडिया बनवली आहे की त्याच्याने आपण कसं गार्बेज हिलला हे करू शकतो, आपण कसे रिड्यूस करू शकतो एअर पोल्युशनला. Because of the air pollution, many billions of people are dying, and because of the many factories, the dirty water pipeline are taking in the river, and because of the river are polluted, because of that the animals are eaten that the polluted water, because of the polluted water the animals are dying, and because of the many factories there are the chimneys, they are taking the wastage of air in the, it polluted the air. 9वं वर्ष आहे आणि हा सगळ्यात मोठा आमचा उद्देश की सगळ्यांना अवेअरनेस आलं पाहिजे सायन्समुळं आणि आज जग कुठं चाललं आहे आम्ही कुठं आहोत हे मुलांना बघायला मिळालं पाहिजे. आणि मी शक्यतो मुलांना किती जास्त मुलं भाग घेतील याचाच मी प्रयत्न करत असतो. एका स्कूलचे कमीत कमी 150-250 येतात मुलं आणि प्रत्येक बॅक बेंचचाही मुलगा याच्यात भाग घेतला हा माझा सगळ्यात मोठा उद्देश आहे. की काही शाळा मोजक्या मुलांना आणतात पण माझा मला असं वाटतं की मोजकं नाही, सगळ्यांनाच भाग घेता आला पाहिजे. बॅक बेंचच्याही मुलांनी भाग घेतला पाहिजे हा सगळ्यात माझा मोठा आहे. धन्यवाद. किती शाळेची? जवळपास 65 स्कूल्स आहेत आणि 1700 विद्यार्थी आलेले आहेत. तसा प्रतिसाद मिळतो दरवर्षी? दरवर्षी हा 9 वर्ष झाले प्रतिसाद चांगला मिळत आहे. जसं जसं मला हा शाळा भाग घेतात तसं आम्हाला पण दरवर्षी उत्साह वाढत जातो.